शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याचा यूज असं होतो की त्याच्याकडे फळबाग आहे, त्याच्याकडे डाळिंबाच्या द्राक्ष बागा, चिकू बागा, त्याच्यानंतर पेरूच्या ज्या बागा आहेत त्याची जे छाटणी केल्यानंतर जे अवशेष उरतात त्या छाटणीचे अवशेष बारीक करण्यासाठी आपण याचा या मशीनचा यूज करतो. या मशीनला वूड चिपर कम वूड श्रेडर बोलतो. त्याच्यापासून जे निघणार आउटपुट जे आहे ते आपण ॲज ए कंपोस्टिंग मध्ये यूज करू शकतो, त्याचं मल्चिंग करू शकतो किंवा ॲज इट इज जमिनीमध्ये आपण ते पुरून त्याचं खत म्हणून यूज करू शकतो, जेणेकरून जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. आपण हे साधारणतः 15 HP ट्रॅक्टरपासून ते 55 HP ट्रॅक्टरपर्यंत ट्रॅक्टर यूज करू शकतो. साधारणतः आपण ह्या मशीनमध्ये 4 इंचापर्यंतचं लाकूड बारीक करू शकतो, जे चिप्स फॉर्ममध्ये त्याचं साधारणतः 1/2 इंचाचे चिप्स तयार होतात. त्याच्या ह्या चिप्स तुम्ही कंपोस्टिंगसाठी पण यूज करू शकता, त्याच्यानंतर ब्रिक्युटिंग प्लांटमध्ये सुद्धा यूज करू शकता. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.